रामनवमी होती, आमचे विभाग अध्यक्ष यशवंत किल्लेदार त्यांनी ठरवलं रामरथ तयार करायचा, प्रत्येक ठिकाणी घेऊन जायचं फिरवायचा, जिथे जिथे रामनवमीच्या मिरवणुका निघणार आहेत तिथे तिथे तो रथ जाईल। एका चांगल्या भावनेने तो रथ बनवला। आमच्या इथे गडकरी चौक आहे, मुंबईमध्ये शिवाजी पार्कला गडकरी चौक आहे आणि गडकरी चौक हा फार पूर्वीपासून आहे आणि शिवसेना भवन आहे 1966 पासून आहे, आठवण म्हणून सांगतो। तर त्या गडकरी चौकात त्या रामरथाचं त्यांनी पूजन केलं, उद्घाटन केलं आणि मग तो रामरथ सगळीकडे फिरणार होता। लगेच दोन चार पोलीस पाठवले, एक पोलीस गाडी आणली, तो रामरथ जप्त केला, आमच्या विभागाध्यक्षांना आतमध्ये नेलं। का मी गेलो पोलीस स्टेशनमध्ये, मी विचारलं बाबा काय झालं, काय मोठा गुन्हा घडला आमच्याकडनं की तुम्ही आमचा रामरथ जप्त केलात, आमच्या विभागाध्यक्षांना आत टाकलं, काय कारण काय घडलं? ना नाही, ते शिवसेनेला डिवचण्यासाठी तुम्ही हनुमान चालीसा तिथे लावले। शिवसेना हनुमान चालीसा लावल्यानंतर कधी बसलं डी उचलायला लागली? म्हणजे मी एकाच वेळ हे समजू शकतो की कुठल्या तरी दुसऱ्या धर्माचं काहीतरी तिथे केलं म्हणून शिवसेना डिवचली गेली, पण हनुमान चालीसा म्हटलं, मारुती स्तोत्र म्हटलं म्हणून जर शिवसेना डिवचत असेल तर त्या भगवा रंग आपण आता बाजूला ठेवावा आणि दुसरा कुठला तरी रंग परिधान करावा, त्याच्याशिवाय तुमचा पर्याय नाही। आणि आम्ही नाही संपलो, सन्माननीय शिवसेना प्रमुखांचे विचार तुम्ही संपवायलाच निघालेले आहेत, हिंदुत्व तुम्ही संपवलेलं आहे शिवसेनेनी, म्हणून तुम्ही डिवचला जाताय। माझ्या